स्वरा समृद्धि कांदा बियाणे म्हणजेच शेतकऱ्यांच्या विश्वासाचे बियाणे। आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर जाऊन खरेदी करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा। संपर्क 94 22 48 23 17। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावानजीक सरपणी नदीच्या पुलाजवळ ट्रक व मोटारसायकलचा भीषण अपघात दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडलाय। या अपघातात एक मोटारसायकलवर 3 युवक होते, 2 युवकांचा मृत्यू झाला असून 1 युवक गंभीर जखमी आहे। विसरवाडी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर ट्रक व मोटारसायकलीची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला। एकाच मोटारसायकलवर 3 युवक जात असताना ट्रकने जोरदार धडक दिली। यातील 1 युवक ट्रकच्या मागच्या चाकात अडकल्याने ट्रकने साधारणतः 8 ते 10 फूट फरफटक नेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा त्याचा सहकारी ट्रकच्या पुढील चाकात आल्याने गंभीर जखमी झाला, तर तिसरा सहकारी देखील अपघातात मयत झाला आहे। अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेण्यासाठी 108 ॲम्ब्युलन्स नसल्याने खासगी वाहनाने रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघात होताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली। घटनेची माहिती मिळताच तात्काळ विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अपघातग्रस्त युवकांना स्थानिकांच्या मदतीने खासगी वाहनाने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातात नवापूर तालुक्यातील दापूर उची मौली येथील सुनील वसंत गावित या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे। दुसरा युवकाचा विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मयत झाला, त्याची ओळख पटली नसून तिसरा युवक देखील गंभीर जखमी आहे। त्याला पुढील उपचारांसाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी रईस शेख, विसरवाडी।